तर आम्ही की कशालाच काळजी करत नाही. ठीक आहे, चल तर बऱ्याच गोष्टी आहेत. चाई जर आपण 21व्या दिवशी केस येतात बरं का, चाई असेल त्यांचं उत्तर देतो मी अगोदर, म्हणजे त्यांना ऐकायचं असेल त्या गोष्टी. तर सीताफळाची पानं असतात ना दगडावरतीच वाटायची, मिक्सरला वगैरे वाटायची नाही, दगडावरतीच वाटायची. आणि जिथं चाई पडल्या ना तिथं बरोबर त्याचा लेप लावायचा. 21व्या दिवशी जर केस तिथं बारीक बारीक नाही आले तर फोन करायचा, त्याचा सगळा खर्च मी करायचा. चॅलेंज आहे या गोष्टीबद्दल करून बघा. चाई म्हणजे उष्णतेमुळे होते साहेब, त्यांना त्रिफळा चूर्ण रोज रात्री घ्यायला सांगा अर्धा तासाचा कोमट पाण्यातून निघून जाते. असे कितीतरी इलाज आहेत. चला तर आपण पुढे कुठेपर्यंत आलो होतो आता, पोट कमी करण्यासाठी. हा तर मठ्ठा आहे ना, मठ्ठा मठ्ठ्यावरती आलो होतो पोट कमी करून पुढे आलो होतो. दुपारच्या वेळेत मठ्ठा आणि भाकरी खायची, ज्वारीची भाकरी पाहिजे, ज्वारीची भाकरी आणि मठ्ठा मिक्स करायचं, स्मॅश करायचं आणि खायचं. एका महिन्यामध्ये मला पोट कमी नाही आलं तर फोन करायचं. चॅलेंज आहे या गोष्टीबद्दल करून बघा. हे करून बघा एका महिन्यात. आणि हाच महिना आहे बरं का, याच महिन्यात तुम्हाला चान्स आहे. पावसाळा सुरू झाला की चान्स संपला, म्हणून ह्याच महिन्यात करून बघा आणि मग सांगा मला. तुळशीच्या पानांचा रस घ्यायचा, तुळशीच्या पानांचा रस घ्यायचा, त्याच्यात लिंबू पिळायचा आणि त्याने सगळ्या अंगाला मसाज करायचा, जास्त करून पोटावर मसाज करायचा, फक्त पोट कमी येणार. कारण कसं आहे, पोट कमी आल्यानंतर सुरकुद्या वाढणार ना, स्किन पण टाईट राहिली पाहिजे, नको कपोट कमी झाल्यावर खाली ओबळायला पाहिजे कुणाला. तेही जर व्यवस्थित करायचं असेल तर मसाज करताना चोळताना तुळशीच्या पानांच्या रसामध्ये लिंबू पिळायचा आणि खालून वर असा मसाज करायचा, खालून वरती. लक्षात घ्या, इकडे येऊ का, असा जर तुम्ही मसाज केला खालून वरती तर तुमचं पोट आणि तुमच्या त्या रिंकल्स सगळ्या निघून जातात. हे करून बघा. सगळ्या अंगाला लावायचं, कारण वजन बाकीचं पण कमी येणार आहे याच्यातून, अनावश्यक चरबी याच्यातून निघून जाईल. करा, खरंच करा, विनंती आहे, करून बघा. हा एकच महिना चान्स आहे तुम्हाला. ठीक आहे, आता आपण रिपोर्ट आला का, टाईम आहे.